साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असून या स्पर्धेबाबतची माहिती जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांनी दिली आहे. तारखेपर्यंत अधिवेशन आहे. हे अधिवेशन त्या तारखेला याचं उद्घाटन होणार आणि महाराष्ट्रातल्या जे सगळे पैलवान आलेले आहेत त्या पैलवानांची छाननी करून त्यांच्या कुस्त्या कशा लावायच्या हे सरपंच पंच लावून शाळेच्या दुपारी मैदानाच्या कुस्त्या सुरू होत. नंतर 5 तारीख 6 तारीख 7 तारीख आणि 9 तारखेला महाराष्ट्राची कुस्ती होणार. बाकी मोठ्या मोठ्या कुस्त्या 7-8 तारखेला होणार आणि अशा कुस्त्यांवरून सगळ्या पैलवानांचे महाराष्ट्रातील जे पैलवान येणार जुने त्यांचा सत्कार होणार. त्यानंतर आमचे काही ह्या जिल्ह्यातले जे पैलवान असते त्यांचेही सत्कार आम्ही तिथं करणार आहे. पाहुणे आलेले त्यांचेही सत्कार आम्ही तिथं करणार आहे. जे सगळे मोठी माणसं आलेले कलेक्टर अमुक तमुक हे सगळे त्यांच्या सगळ्या लोकांच्या सगळ्यांचे सत्कार करून त्यांना चांगला ही देणार आम्ही आहे. त्याप्रमाणे अधिवेशनला कुणाच्या हस्ते हे करायचं ते अजून काही ठरलेलं नाही, पण उद्या वगैरे ठरल्यानंतर आम्ही ते पत्रकारमध्ये ते पाठवून देऊ.